नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी विजय निकम, सुमन हायस्कूल नंबर 6, इयत्ता 10वी, विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण 20वे, भारताच्या सामाजिक समस्या आणि आव्हाने, भाग 3। विद्यार्थी मित्रों, पहिल्या भागात सांप्रदायिकता आणि जातीवाद हे आपण अभ्यासलं। दुसऱ्या भागात अल्पसंख्याक अनुसूचित जाती आणि जनजाती तसेच त्यांच्यासाठी घटना की व्यवस्था आपण अभ्यासलं। आज भाग 3 मध्ये आपल्याला आतंकवाद हा भाग अभ्यासायचा आहे। आतंकवाद, आतंकवाद एक जागतिक समस्या, वैश्विक समस्या आहे। आतंक किंवा आतंकवाद हा शब्द ऐकायला आला तर आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते। आतंकवाद ही समस्या भारतातच नाही तर एक वैश्विक समस्या निर्माण झालेली आहे। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत या देशाने शांतता आणि सहिष्णुतेचा पुरस्कार केलेला होता। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तटस्थ नीती स्वीकारली होती। तटस्थ नीती स्वीकारली तरच आपल्या देशाचा विकास होईल व भारतात शांतता निर्माण होईल, परंतु तसे झालेले दिसत नाही। भारताला स्वातंत्र्य मिळाले, भारताचं विभाजन झालं। जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये वारंवार आपल्याला भारताचे सैनिक व आतंकवादी यांच्यामध्ये नेहमी चकमकी चालत असतात, तेही चित्र आपल्याला पाहावयास मिळत असतं। भारत चीन, भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश शेजारील देशांमधून आतंकवादी हल्ले नेहमी होत असतात। गेल्या दशकांपासून आतंकवादी प्रवृत्ती जास्त वाढलेलीच आहे, त्याने भयंकर स्वरूप धारण केलेलं आहे। आतंकवाद कोणाचाही विचार करत नाही, तो मानवजातीच्या विरोधी आहे। 21व्या शतकात आतंकवाद मानव समाजासाठी एक समस्या बनलेली आहे। मानव समाजाला नष्ट करण्यासाठी आतंकी प्रवृत्ती होते। जणू काही मनुष्याचं अस्तित्व नष्ट करण्यासाठीच उग्र स्वरूप धारण केलेले आहे असं आपण म्हणू शकतो। जगातील कित्येक देशांद्वारा पसरविण्यात येणारा आतंकवाद आज जागतिक समस्या झाली आहे। आज जर आपण बघितलं, बऱ्याचशा देशांमध्ये आतंकवादी हल्ले होत असतात। 9 सप्टेंबर 2001 रोजी संयुक्त राज्य अमेरिकेवर आतंकवादी हल्ला झालेला होता। 13 डिसेंबर 2001 या दिवशी भारताच्या संसदेवर हल्ला करण्यात आलेला होता। 26 नोव्हेंबर 2008 मुंबई या शहरामधील ताज हॉटेल याच्यावर सुद्धा आतंकवादी हल्ला झालेला होता। डिसेंबर 2014 पाकिस्तानातील पेशावर येथील छावणी विस्तारातील आर्मी स्कूल यांच्यावर सुद्धा आतंकवादी हल्ला झालेला होता। अलीकडेच पुलवामा या ठिकाणी आतंकवादी हल्ला झालेला होता। असे अनेक हल्ले, आतंकवादी हल्ले विभिन्न देशांमध्ये झालेले आहेत। अशा घटनांमुळेच संपूर्ण मानवजातीमध्ये भयाचं, भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आतंकवाद मानवाधिकाराचा नाश, रक्तपात, विनाश, भय, अराजकता, हिंसा, अशांती वगैरे उत्पन्न करतो। असे पाहिले तर आतंकवाद कोणत्याही धर्माशी किंवा संप्रदायाबरोबर संबंध नसतो, तरीसुद्धा आतंकवादी हे आतंकवादाला धर्माबरोबर जोडण्याचा भ्याडपूर्वक, भीतीयुक्त आणि घृणास्पद कार्य करीत असतात। मानवाधिकारांचा नाश करण्याचं काम आतंकवादी करत असतात, लोकांची हत्या करत असतात, सरकारी संपत्तीचा विनाश करत असतात, लोकांमध्ये भीतीचं, भयाचं वातावरण निर्माण करत असतात आणि जगामध्ये अशांती निर्माण करण्याचं काम आतंकवादी करत असतात। आतंकवाद कोणत्याही धर्माशी जुळलेला नसतो, त्याचा कोणत्याही धर्माशी काळीमात्र संबंध नसतो, कुठल्याही संप्रदायाबरोबर आतंकवाद्यांचा संबंध नसतो। कोणत्याही धर्मामध्ये आतंकवाद्याला किंवा आतंकवादी प्रवृत्तीला स्थान देण्यात आलेलं नाही। आतंकवादी मुद्दामपणे धर्माबरोबर जोडण्याचं सोंग घेतो, अशा प्रकारचं वाईट घृणास्पद कार्य त्या ठिकाणी तो करत असतो। प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला शांतता व सहिष्णुते पाहावयास मिळत असते। आतंकवाद कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी अडचणरूप परिबूढ बाब आहे। आतंकवाद हा हिंसक विचार आहे, जो निसर्गाचा सिद्धांत, जगा आणि जगू द्याचा उघड उघड
त्या ठिकाणी उल्लंघन करत असतो। कोणतेही कार्य करण्यामागे असणारा उद्देश कितीही श्रेष्ठ किंवा पवित्र असला तरी आतंकवाद कोणत्याही स्वरूपात कोणत्याही स्थानी योग्य समजला जात नाही, कारण राष्ट्राच्या विकासासाठी आतंकवाद अडचणरूप आहे। कारण हल्ला झाला की नुकसान होते, त्या देशांमध्ये शांतता राहत नाही, पुन्हा विनाश होतो। पुन्हा विनाश त्या ठिकाणी झालेला असेल तर जे जे घटक विस्कळीत झालेले असतील, जे जे गोष्ट घडलेले असतील, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल त्या ठिकाणी पैसा खर्च करावा लागत असतो, म्हणून त्या देशाचा विकास होत नाही। आतंकवाद हिंसक विचार, फक्त बॉम्ब हल्ले करणे, हत्या करणे, गोळ्या झाडणे हीच प्रवृत्ती ही आतंकवादी करत असतात। जगा आणि जगू द्या या सिद्धांताचं उल्लंघन ते करत असतात। मानवजातीला जगू देत नाही, मानवाचा विचार विनाश त्या ठिकाणी करत असतात। त्यानंतर जर आपण म्हटलं तर आतंकवादी सांगतात की आम्ही चांगले कार्य करीत आहे, पवित्र कार्य करीत आहे, ते चुकीचं आहे, आतंकवाद हा चुकीचा मार्ग आहे, विनाश करणारा आहे, म्हणून आतंकवाद हे वाईट कृत्य आहे, पवित्र कार्य नाही। आतंकवाद काही निवडक लोकांद्वारा संघटित, आयोजित आणि जाणूनबुजून करण्यात येणारं अनैतिक हिंसात्मक कृत्य आहे। विनाकारण लोकांना त्रास देणं, संघटित होऊन आयोजन करून विनाकारण हलकट प्रवृत्तीचं कृत्य करत असतात, अशा अनैतिक आणि हिंसात्मक कृत्य आतंकवादी या ठिकाणी करत असतात। आत्मघाती हमले करणं, बॉम्ब फेकणं, हत्यारे लपवून त्याचा उपयोग करणं अशी कार्य या ठिकाणी करत असतात, घातपात करत असतात, हल्ले करत असतात, ठिकठिकाणी बॉम्ब विस्फोट करत असतात, अशा हलकट प्रकारच्या प्रवृत्ती किंवा कृत्य हे आतंकवादी या ठिकाणी करत असतात। अपहरण करविणे आणि विमान हायजॅक करणं, पैसे उकळविणं, मादक द्रव्यांची हेराफेरी करणं वगैरेंसारख्या हिंसात्मक प्रवृत्ती आतंकवादी करत असतात। श्रीमंत लोकांचं अपहरण त्या ठिकाणी केलं जात असतं, फक्त पैसे उकळवण्यासाठीच हे अपहरण या ठिकाणी केलं जात असतं। काही वेळेस विमान अपहरण, विमान हायजॅक करत असतात, स्वतःची मागणी पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचं अनैतिक आणि हिंसात्मक कृत्य ते करत असतात। तरुण पिढीला व्यसनाधीन बनविण्यासाठी ते कार्य करत असतात आणि म्हणून तरुण पिढीला व्यसनाधीन करण्यासाठी मादक द्रव्यांची हेराफेरी देखील सुद्धा आतंकवादी या ठिकाणी करत असतात। भारतात आतंकवाद आणि बंडखोरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक विचारला जात असतो। बंडखोरी आणि आतंकवाद यामध्ये फरक स्पष्ट करा। तर या दोघं शब्दांमध्ये सूक्ष्म म्हणजे बारीक अंतर आपल्याला पाहावयास मिळत असतं। दोघांची पद्धतसुद्धा आपल्याला सारखीच दिसून येते। बंडखोरी असेल किंवा आतंकवाद असेल, तर बंडखोरी हे देशाच्या अंतर्गत समस्या आहे आणि आतंकवाद ही राष्ट्राचीच नाही तर आंतरराष्ट्रीय समस्या आपल्याला पाहावयास मिळत असते। अशा प्रकारचे अंतर या दोघही प्रवृत्तींमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते। बोर्डाच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो बंडखोरी आणि आतंकवाद याच्यामध्ये तुलना करा, याच्यातली फरक स्पष्ट करा। तर हा फरक आपल्याला दोन भागामध्ये लिहायचा आहे। आणि या ठिकाणी जर आपण म्हटलं बंडखोरी आणि आतंकवाद यातील फरक, बंडखोरी ज्या त्या राष्ट्राची समस्या आहे, बंडखोरी म्हणजे एखाद्या राष्ट्राची समस्या असते, अंतर्गत समस्या असते, आणि आतंकवाद एक वैश्विक समस्या आहे, फक्त एका देशातीलच नाही तर बऱ्याचशा देशांमध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याला पाहावयास मिळत असते, म्हणून आतंकवादाला एक वैश्विक समस्या म्हटलेलं आहे। बंडखोरी ही स्वतःच्या सरकाराविरुद्ध किंवा प्रादेशिकतेवर विस्तारलेली असते। बंडखोरी एखाद्या राज्यामध्ये त्या राज्यातील जे सरकार असेल त्याच्या विरोधात असते किंवा प्रादेशिकतेवर म्हणजे एखाद्या प्रदेशापुरताच मर्यादित असते। आतंकवाद स्वतःचे किंवा अन्य देशाच्या विरुद्ध असतो। आतंकवादी प्रवृत्ती जर आपण म्हटलं तर स्वतःच्या देशाच्या विरोधातसुद्धा ती प्रवृत्ती त्या ठिकाणी असते किंवा इतर देशांच्या विरुद्धसुद्धा ही आतंकवादी प्रवृत्ती आपल्याला पाहावयास मिळत असते, म्हणून आतंकवादी प्रवृत्ती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर असते। बंडखोरी स्थानिक लोकांच्या मदतीने चालत असते। एखाद्या राज्यामध्ये बंडखोरी असेल तर जे स्थानिक लोक असतील ती स्थानिक लोक
वेगवेगळ्या प्रकारची मदत, आर्थिक असो किंवा इतर मदत असो, हे स्थानिक लोक या बंडखोरीला करत असतात। त्यानंतर आतंकवादाला स्थानिक लोकांचं सहकार मिळतोय नाही पण मिळू शकत। आतंकवादी प्रवृत्ती जर आपण म्हटलं तर स्थानिक लोकांचं मदत, आर्थिक मदत असेल किंवा इतर मदत असेल, तर ती मदतसुद्धा आतंकवाद्याला करत असतात। काही वेळेस स्थानिक लोक आतंकवाद्यांना अजिबात मदत करत नाही। बंडखोरी प्रभावित राज्य किंवा प्रदेशांचा विकास खुंटतो। बंडखोरी प्रवृत्ती त्या ठिकाणी होत असते आणि बंडखोरी मिटून टाकण्यासाठी किंवा बंडखोरी नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते। म्हणून सैनिकांवर आणि सैनिकांच्या साहित्यांवर, त्यांच्या सुविधांवर जास्त खर्च त्या ठिकाणी केला जात असतो। जो पैसा इतर मार्गासाठी वापरायला पाहिजे तो या ठिकाणी वापरला जात असल्या कारणानेच त्या राज्यांचा किंवा प्रदेशांचा विकास त्या ठिकाणी खुंटतो किंवा थांबतो। आतंकवादामुळे प्रभावित राष्ट्रांचा विकास खुंटतो किंवा थांबतो। आतंकवादी प्रवृत्ती होत असते याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि हे नुकसान भरपाई करण्यासाठी फार खर्च त्या ठिकाणी करावा लागत असतो। पूल नष्ट झालेले असतील, त्यानंतर वेगवेगळे सरकारी संपत्ती नष्ट झालेली असेल, ती पुन्हा त्या ठिकाणी उभी करावी लागत असते। म्हणून जो पैसा स्थानिक गरजांसाठी किंवा अशा गरजांसाठी वापरला जातो, तर त्या पैशांचा वापर सैनिकांसाठी, सैनिकांच्या वेगवेगळ्या आधुनिक साधनांसाठी किंवा इतर घटकांसाठी तो पैसा खर्च केला जात असतो। त्यामुळेच आतंकवादांमुळे जे प्रभावित राष्ट्र असतील त्या राष्ट्रांचा विकास खुंटतो किंवा त्या ठिकाणी थांबत असतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। त्यानंतर असे पाहता बंडखोरी स्थानिक असंतोषातून जन्माला येते। बंडखोरी जर आपण म्हटलं तर एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये सरकारच्या विरोधात स्थानिक असंतोष निर्माण झालेला असतो, कारण त्या राज्यातील जे काही स्थानिक लोक असतील या लोकांचा विकास झालेला नसतो, त्यांच्यामध्ये सरकारच्या विरोधात असंतोष असतो आणि या असंतोषामधूनच ही बंडखोरी जन्माला येत असते। आतंकवादाला असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, परंतु आज जर आपण म्हटलं तर भारत आणि आंतरिक बंडखोरी, आतंकवादाविरुद्ध भारत देश हा लढा देत आहे। आंतरिक बंडखोरी आहेच, वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारची बंडखोरी आपल्याला पाहावयास मिळत असते आणि जम्मू काश्मीरमध्ये नेहमी आतंकवाद्यांकडून चकमकी चालत असतात आणि त्यामध्ये सुद्धा आपलं फार मोठं नुकसान होत असतं। बरेचसे सैनिकसुद्धा त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत। तरीसुद्धा भारत आंतरिक बंडखोरी आणि आतंकवादाविरुद्ध आजही लढा देत आहे। त्यानंतर नक्षलवादी आंदोलन, नक्षलवादी आंदोलन। माओ त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली चीनच्या क्रांतीने प्रेरणा घेऊन नक्षलवादी आंदोलन भारतात सर्वप्रथम इसवी सन 1967 पंजाब बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं। माओ त्से-तुंग यांनी नेतृत्व केलेलं होतं चीनच्या क्रांतीचं। ही क्रांती निर्माण झालेली होती आणि या चीनच्या क्रांतींमुळेच नक्षलवादी लोकांनी प्रेरणा घेऊन नक्षलवादी आंदोलन भारतामध्ये सुरू केलं आणि हे नक्षलवादी आंदोलन भारतात 1967 पश्चिम बंगाल या राज्यांमधून सुरू करण्यात आलेलं होतं। नक्षलवादी आंदोलन ही उग्रवादी विचारधारा आहे आणि पश्चिम बंगालच्या नक्षलवारी नावाचं एक छोटं गाव आहे, या विस्तारातून हे आंदोलन उद्भवलेलं होतं आणि म्हणूनच त्याला नक्षलवाद असे म्हणतात। पश्चिम बंगाल या राज्यापासून हे आंदोलन सुरू झालेलं होतं। झारखंड असेल, बिहार असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, ओरिसा असेल, त्रिपुरा असेल आणि मध्य प्रदेशातील पहाडी आणि जंगल विस्तारांपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी व्यापलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। ज्यात पीपल्स वार ग्रुप आणि माओवादी साम्यवादी केंद्र या दोन संघटना या ठिकाणी प्रमुख होत्या। पहाडी विस्तारांमध्ये, जंगल विस्तारांमध्ये हे संघटना या ठिकाणी कार्य करत असतात, अशा प्रकारच्या प्रवृत्तीसुद्धा या ठिकाणी करत असतात। उत्तर पूर्वमध्ये बंडखोरी। स्वातंत्र्यप्राप्तीपासून, भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947, तेव्हापासून तर आजपर्यंत उत्तर पूर्व राज्यांमध्ये होणारी बंडखोरी एक कायमची समस्या निर्माण झालेली आहे। कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या उत्तर पूर्व राज्यांमध्ये बंडखोरी ही प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि ती
कायमची डोकदुखी आहे असं आपण म्हणू शकतो. अनेक जनजाती आहेत, डोंगराळ भागांमध्ये अनेक जनजाती राहत असतात. वन आच्छादित पहाडी विस्तार असतो अशा भागांमध्ये राहणारे लोक असतील किंवा वेगवेगळ्या निरनिराळ्या बंडखोर संघटना असतील यांच्यामध्ये या राज्यांमध्ये ताळमेळ आपल्याला दिसून येत असतो. कित्येक विस्ताराच्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत आणि काही विदेशी एजन्सीज असतात, तर आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून सुद्धा या लोकांना मदत मिळत असते. विदेशी एजन्सीज असतील यांचासुद्धा हस्तक्षेप या ठिकाणी असतो, तेही या नक्षलवादी लोकांनाच या ठिकाणी मदत करत असतात. आणि या कारणांमुळेच या विस्तारांमध्ये बंडखोरीची समस्या फार जटिल झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. राज्य आणि बंडखोरी संघटना. नागालँड या राज्यामध्ये NSCN, ज्याला नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड असं म्हटलं जातं, के NSCN वायव्य म्यानमार आणि नागालँड या ठिकाणी या बंडखोरी संघटना कार्य करीत असतात. मणिपूर या राज्यामध्ये दोन संघटना आपल्याला पाहायला मिळत असतात बंडखोरी संघटना, एक KNF 1988 कुकी समुदाय यांनी स्वतःचं राज्य निर्माण व्हावं यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर मणिपूरमधील दुसरी संघटना आहे KNA कुकी नॅशनल आर्मी, 24 फेब्रुवारी 1988 ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती आणि कुकींच्या नेतृत्वाखाली एक नवीन राज्य निर्माण व्हावं असा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. त्रिपुरा या राज्यामध्ये तीन संघटना आपल्याला पाहावयास मिळत असतात बंडखोरी संघटना. त्रिपुरामधील पहिली संघटना आहे NLFT, जिला नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा असं म्हटलं जातं. 12 मार्च 1989 ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती आणि त्रिपुरा या राज्यामध्ये ही फार सक्रिय संघटना आहे. ATTF ऑल त्रिपुरी टायगर फोर्स 11 जुलै 1990 हिची स्थापना करण्यात आलेली होती. ATTF ही एक विद्रोही संघटना आहे. आणि शेवटची संघटना त्रिपुरामधील आहे TUJS, 10 जून 1967 तिची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर आसाम या राज्यामध्ये उल्फा नावाची संघटना आहे, तिची स्थापना 7 एप्रिल 1979 करण्यात आलेली होती. कार्यशील अशी बंडखोरी संघटना आहे आणि एक दहशतवादी संघटना असंही तिला आपण म्हणू शकतो. त्यानंतर UMF, नागरिकांना हक्क मिळावे यासाठी जी संघटना प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे त्या संघटनेलाच UMF, युनायटेड मायनॉरिटी फ्रंट असं म्हटलं जातं. त्यानंतर NDFB, नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड, बोडो लोकांनीच ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. आणि शेवटची संघटना आहे BLTF, बोडोलँड लिबरेशन टायगर फोर्स, 18 जानेवारी 1986 ही संघटना निर्माण करण्यात आलेली होती. या लोकांचं, बोडो लोकांचं एक राज्य भारतातून वेगळं व्हावं असं या संघटनेला या ठिकाणी वाटत असतं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या बंडखोरी संघटना आपण बघितल्या, परंतु या बंडखोर संघटनांची वेगळ्या राज्याची मागणी राजकीय व आर्थिक हित स्थापित करणं किंवा गैरकायदेशीर वसाहती करणं वगैरे प्रश्नांमुळे संघर्षच या ठिकाणी होत असतो. कुठल्याही प्रकारचं हित स्थापित केलं जात नाही, नेहमी गैरकायदेशीर त्या ठिकाणी वसाहती करत असतात असे बरेच प्रश्न होते. या प्रश्नांमुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण झालेला होता आणि त्यामुळेच आर्थिक सामाजिक वहिवटी आणि राजकीय व्यवस्थेस हानी किंवा नुकसान या ठिकाणी पोहोचत असतं. त्यानंतर काश्मीरमध्ये आतंकवाद. भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा दहशतवादी आतंकवादी हल्ले या ठिकाणी होत होते. 1947 सुद्धा भारतावर हल्ला करण्यात आलेला होता, त्याही वेळेस भारताच्या सैनिकांनी चोख असं उत्तर
पाकिस्तानला त्या ठिकाणी दिलेलं होतं. तरीसुद्धा काश्मीरमध्ये आजही आतंकवादी प्रवृत्ती त्या ठिकाणी होत असतात, सीमेचं उल्लंघनसुद्धा त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर काश्मीरमध्ये आतंकवाद 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. भारत आणि पाकिस्तान अशी दोन वेगळी राष्ट्र त्यावेळेस झालेली होती. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने काश्मीरच्या कित्येक भागात स्वतःचा ताबा ठेवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलेलं होतं आणि भारताने प्रतिउत्तर त्या ठिकाणी दिलेलं होतं. तरीसुद्धा कित्येक भागामध्ये स्वतःचा ताबा ठेवण्याचं काम पाकिस्तान या देशाने केलेला होता. जम्मू काश्मीर अखंड भारताचा भाग असूनही पाकिस्तान वरचेवर तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीर हे राज्य जर आपण म्हटलं तर आपल्या भारताचा अखंड भारताचा एक भाग त्या ठिकाणी होता आणि तोसुद्धा प्रदेश किंवा ते सुद्धा राज्य वरचेवर मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान हा देश करत होता. त्यासाठी पाकिस्तान या देशाने पुष्कळ युद्ध त्या ठिकाणी केलेलं होतं. 1947 युद्ध करण्यात आलं, 1962 करण्यात आलं, 1971 करण्यात आलं आणि 1999 सुद्धा केलं. तरीसुद्धा प्रत्येक युद्धामध्ये आपल्या सैनिकांनी पाकिस्तान या देशाला उत्तमरित्या पराभूत करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. इसवीसन 1988 नंतर काश्मीर या राज्यामध्ये आतंकवाद या ठिकाणी वाढलेला होता. दिवसेंदिवस आपण काश्मीर या राज्यामध्ये जर म्हटलं तर आतंकवाद प्रवृत्ती आपल्याला पाहावयास मिळत असतात. नेहमी आतंकवादी आणि सैनिक यांच्यामध्ये चकमकी चालत असतात. आतंकवादी वेगळ्या प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी करत असतात आणि त्यामुळेच सीमेपलीकडून आतंकवाद वाढलेला आहे. अपहरण असेल, हत्या असेल, बॉम्बस्फोट वगैरे प्रवृत्तींद्वारा आतंकवादी त्या ठिकाणी हल्ले करत असतात. त्यामुळेच फार मोठा विनाश त्या ठिकाणी झालेलं असतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर काश्मीरच्या अनेक पंडित कुटुंबांना नाईलाजाने काश्मीर सोडून स्थलांतर करावं लागलं. पूर्वी काश्मीर या राज्यामध्ये पंडित कुटुंब राहत असे, परंतु आतंकवादी प्रवृत्त्या त्या ठिकाणी वाढत असल्याकारणाने आणि त्यांचा त्रास काश्मीर पंडितांना असल्याकारणाने काश्मीर पंडितांना नाईलाजाने काश्मीर सोडून इतर ठिकाणी शरणार्थी म्हणून राहावं लागलं, काश्मीर सोडून स्थलांतर करावं लागलं. आज अशी हजारो कुटुंब आहेत जे शरणार्थी म्हणून काश्मीर या राज्याच्या बाहेर राहत आहेत. परंतु काश्मीरच्या आतंकवादात जर आपण म्हटलं तर सीमेपलीकडून छुपी अशी मदत त्या ठिकाणी मिळत असते. आतंकवाद्यांचा आशय भारतात भय आणि स्थिरता उभी करण्याचा आहे. आतंकवादी आहेत, भारतामध्ये भीती पसरवायची, हिंसा करायची, बॉम्बस्फोट करायचे, गोळ्या झाडायच्या, अनेक प्रकारे जी शांतता भारतामध्ये चालू आहे, काश्मीरमध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये असंतोष कसा निर्माण होईल, अस्थिरता कशी निर्माण होईल, तो प्रयत्न आतंकवादी या ठिकाणी करत असत. आतंकवादी प्रवृत्ती बंद करण्यासाठी भारत मजबूत आणि भक्कमरित्यासुद्धा प्रयत्न या ठिकाणी करत आहे की जेणेकरून आतंकवादी प्रवृत्ती भारतामध्ये होणार नाही. म्हणून सीमेवर त्या ठिकाणी सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत. ते अहोरात्र त्या ठिकाणी जागे असतात आणि सीमेचं सरहदचं रक्षण करत असतात. त्यामुळे भारत मजबूत आणि भक्कमरित्यासुद्धा आतंकवादी प्रवृत्ती बंद करण्यासाठी करीत आहे. भारत फक्त भारतात होणाऱ्या आतंकवादाचा विरोध करतो असं नाही, तर कोणत्याही स्थानी कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळेस होणाऱ्या आतंकवादाचा सुद्धा विरोध करत आहे. या आतंकवादांचा नायनाट व्हावा या हेतूने भारतातील अनेक सैनिकांनी बलिदान स्वीकारलेलं आहे. आज जर आपण म्हटलं तर भारतामध्ये आतंकवादी प्रवृत्ती होत असते फक्त त्याचाच विरोध करतो असं नाही, तर जगातील कोणत्याही देशांमध्ये आतंकवादी प्रवृत्ती झाली, कोणत्याही प्रकारे झाली, कोणत्याही वेळेस जर झाली, तर त्या आतंकवादांचा सुद्धा विरोध करण्याचं काम भारत या देशाने या ठिकाणी केलेलं आहे. हे आतंकवादी नायनाट व्हावा या हेतूने भारतातील अनेक सैनिकांनी सुद्धा स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आजही आपण बघत असतो अनेक सैनिक या ठिकाणी शहीद झालेले आहेत. सीमेचं रक्षण करण्यासाठी, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदानसुद्धा देण्याचं काम या सैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे.
आतंकवादाचे सामाजिक परिणाम। आतंकवाद समाजाला विघटनाकडे नेत असतो। आज जर आपण म्हटलं तर आतंकवादी प्रवृत्ती होत असते आणि लोकांमध्ये जर त्याची भीती निर्माण झाली तर समाज विघटित होतो। काही लोक ते स्थान सोडून निघून जातात, काही लोक थांबत असतात, काही लोक त्या ठिकाणाहून स्थलांतर करीत असतात। म्हणजे एक प्रकारे समाजामध्ये विघटन निर्माण होत असतं आणि हे विघटन निर्माण करण्याचं काम आतंकवादी करत असतात। आतंकवादी भय, लुटपाट, हिंसा यासारख्या प्रवृत्ती करून लोकांमध्ये संदेह भय निर्माण करतात। लहान मुलांपासून ते थेट वृद्धांपर्यंत या भयाचा परिणाम होतो। आतंकवादाने त्रस्त असलेल्या प्रदेशात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होत असतो। आतंकवादी नेहमी भीतीचं वातावरण निर्माण करत असतात, ठिकठिकाणी लुटालूट करत असतात, बंदुकीच्या धाकाने त्या ठिकाणी त्यांना जी लागत असेल त्याचीही लुटपाट करत असतात, हिंसेचं कृत्य त्या ठिकाणी करत असतात। त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा संदेह निर्माण होतो, लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पसरत असतं। लहान मुलांपासून तर वृद्धपर्यंत ही भीती या ठिकाणी जाणवते। लहान मुलंसुद्धा फार घाबरतात आतंकवादींना आणि वृद्ध लोकसुद्धा त्या ठिकाणी घाबरत असतात। त्यामुळे आतंकवादाने त्रस्त असलेल्या प्रदेशामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल असा वाईट असा परिणाम होतो। काही काळापर्यंत विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होतं, काही काळापर्यंत शाळासुद्धा बंद त्या ठिकाणी असते। आतंकवादांच्या परिणामी समाजातील लोकांचा एक दुसऱ्यावरचा विश्वास कमी होत जातो। आतंकवादी प्रवृत्ती त्या ठिकाणी होते। आता आतंकवादी प्रवृत्ती होत असताना त्या आतंकवादीला कोण मदत करत आहे, का करत आहे, कशासाठी करत आहे आपल्याला माहीत नसतं। म्हणून लोकांमध्ये एक दुसऱ्यावरचा विश्वाससुद्धा त्या ठिकाणी कमी होत जातो। परस्पर बंधुत्वाची भावनासुद्धा आतंकवादी प्रवृत्तींमुळेच कमी कमी होत आहे असं आपण म्हणू शकतो। कित्येक वेळा सांप्रदायिक भांडणं उभी होतात, परिणामी समाजव्यवस्था विस्कळीत होते। सांप्रदायिक भांडणं निर्माण झाल्यामुळे संघर्ष त्या ठिकाणी होत असतो दोन समुदायामध्ये, आणि त्याच्यामुळे समाजातील जी काही व्यवस्था असते ती पूर्णतः खिळखिळी किंवा विस्कळीत झालेली असते। समाजामध्ये अव्यवस्था निर्माण झालेली असते, ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी अशांती निर्माण होते। आतंकवाद प्रवाही क्षेत्रात लोक सामाजिक उत्सव उत्साहपूर्वक साजरे करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी आतंकवादी प्रवृत्ती होत असते, लोकांमध्ये भीतीचं भयाचं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि म्हणून लोक जे काही सामाजिक उत्सव असतील ते सुद्धा उत्साहपूर्वक साजरे करू शकत नाही। अशा प्रकारची परिस्थिती त्या भागामध्ये निर्माण झालेली असते। परिणामी लोकांना जोडणारा जो काही आंतरव्यवहार असतो तो सुद्धा विस्कळीत त्या ठिकाणी होत असतो, लोक आंतरव्यवहार करू शकत नाही। अशाही प्रकारची परिस्थिती आतंकवादी प्रवृत्तींमुळे निर्माण झालेली असते। आतंकवादाचे आर्थिक परिणाम। आतंकवादामुळे व्यापार उद्योगाच्या विकासासाठी प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होत नाही, ज्या त्या प्रदेशातील व्यापार उद्योगाचा विकास थांबत असतो। आतंकवादी प्रवृत्ती होत असल्या कारणाने भीतीचं भयाचं वातावरण निर्माण झालेलं असतं, म्हणून उद्योगाच्या विकासासाठी जे वातावरण हवं ते नसतं आणि म्हणून ज्या त्या भागांमध्ये जर आतंकवादी प्रवृत्ती होत असेल तर पूर्णतः व्यापार किंवा उद्योग ठप्प झालेला असतो किंवा त्याचा विकास थांबत असतो। व्यापार उद्योगांवर खोलवर परिणाम झाल्याने लोकांना अन्य प्रदेशात व्यापार रोजगार करण्यासाठी स्थलांतर करावं लागत असतं, कारण व्यापार उद्योग असतील त्या ठिकाणी आतंकवादी प्रवृत्ती होत असतील तर नाईलाजाने लोकांना व्यापार उद्योग बंद करावे लागतात आणि व्यापार उद्योग करण्यासाठी हे लोक इतर प्रदेशामध्ये स्थलांतर करत असतात आणि त्या ठिकाणी स्वतःचा व्यापार किंवा रोजगार निर्माण करत असतात। कितीतरी आतंकवादी संघटना असतात, व्यापारी, उद्योगपती, कर्मचारी किंवा श्रीमंत व्यापाऱ्यांना भीती दाखवून पैसे घेतात। बऱ्याचशा आतंकवादी संघटना असतात, नेहमी त्यांच्या धमक्या व्यापाऱ्यांना पैशांसाठी, उद्योगपतींना पैशांसाठी किंवा कर्मचारी किंवा श्रीमंत व्यापारी असतील यांना त्या ठिकाणी धमकी देत असतात आणि धमकी देऊन किंवा भीती दाखवून भय दाखवून या लोकांकडून पैसे उकळण्याचं किंवा पैसे घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। आतंकवादी मादक द्रव्यांची हेराफेरी आणि काळा पैसा वगैरे सारखी असामाजिक कार्यसुद्धा करत असतात, त्यामुळे देशात सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवतात। मादक द्रव्य सर्वांनाच माहिती आहे,
त्याचीसुद्धा हेराफेरी करण्याचं काम आतंकवादी करत असतात आणि तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्याचं काम हे आतंकवादी या ठिकाणी करत असतात. एक प्रकारे ब्लॅक मनी किंवा काळा पैसा कमवण्याचं काम हे आतंकवादी या ठिकाणी करत असतात. अशा प्रकारचं सामाजिक कार्य आतंकवादी करत असतात. त्यामुळे बऱ्याचशा सामाजिक समस्या निर्माण झालेल्या असतात. तरुण पिढी बर्बाद होत असते. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आतंकवादी या ठिकाणी करत असतात आणि आर्थिक समस्यासुद्धा निर्माण करण्याचं काम ह्या आतंकवादी करत असतात. आतंकवादी रेल्वे, रेडिओ स्टेशन, रस्ते, पूल, सरकारी मिळकत वगैरेंना नुकसान पोहोचवत असतात. कधी रेल्वेला त्या ठिकाणी रेल्वे पूल असेल त्याला उडवण्याचं काम आतंकवादी करत असतात. बॉम्ब विस्फोट करत असतात, रेल्वेमध्ये बॉम्ब विस्फोट करत असतात, रेडिओ स्टेशनवर विस्फोट करत असतात, कधीकधी रस्ते खराब करत असतात, रस्त्यांवर हल्ला करत असतात, कधीकधी पूलवरसुद्धा बॉम्ब विस्फोट करत असतात. सरकारी मिळकत असेल तीसुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न आतंकवादी करत असतात. अशा प्रकारे सरकारी जी जी मिळकत असेल तिलासुद्धा नुकसान पोहोचवण्याचं काम आतंकवादी करत असतात. परंतु ह्या ज्या मिळकती आहेत त्या पुन्हा स्थापण्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे जे आवश्यक गरजांसाठी पैसा खर्च व्हायला पाहिजे तो त्यासाठी खर्च न होता ज्या मिळकती आतंकवादी प्रवृत्तींमुळे नष्ट झालेल्या आहेत त्या पुन्हा स्थापण्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागत असतात. सरकारला सलामती आणि सुरक्षेसाठी सरकारला या ठिकाणी जर आपण म्हटलं तर सलामती सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे समाज उपयोगी विकासाची कार्यसुद्धा कमी प्रमाणात त्या ठिकाणी होत असते. आतंकवादाचा परिणामस्वरूप राज्य आणि राष्ट्राच्या परिवहन उद्योग, पर्यटन उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आतंकवादी प्रवृत्ती होत असेल तर त्या राज्यामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये पर्यटक येत नाही, पर्यटक येत नाही म्हणून ते प्रवास करत नाही म्हणून परिवहन उद्योगाला आर्थिक नुकसान सहन करावं लागत असतं. वेगवेगळे पर्यटक येत असल्या कारणाने त्या ठिकाणी जे काही रोजगार त्या ठिकाणी लोकांना मिळत असेल तर ते सुद्धा आतंकवादी प्रवृत्तीमुळे मिळत नसेल तर त्यामुळे पर्यटन उद्योगांनासुद्धा आर्थिक नुकसान सहन करावे लागत असते. सर्वांनी या ठिकाणी स्वाध्याय करून घ्यायचा आहे. प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.